मैं हरीश भाटिया, इंटरनेशनल हेयर डिज़ाइनर, बिग बॉस सलोन एंड एकेडमी, बोरीवली, मुंबई। और मैं आज आया हूँ पुणे पिंपरी में। और भाऊ साहेब भोयर, उनके सानिध्य में, उनके नेतृत्व में मैं आज एक अच्छा सा यहाँ महिलाओं के लिए, ब्यूटिशियन के लिए सेमिनार देने जा रहा हूँ, जिसके अंदर हम लोग सिखाएंगे हेयर कटिंग, और हेयर कटिंग स्टार्ट टू एंड, जीरो से किस तरीके से कटिंग की जाती है, बेसिक से एडवांस तक। और साथ में और भी हम लोग हेयर ट्रीटमेंट के बारे में, आजकल बहुत लोगों के हेयर फॉल हो रहे हैं, तो हेयर ट्रीटमेंट के बारे में बताएंगे। और मेरी बहू डॉली और मेरी बेटी रिंकू, हम सभी मिलके, और मेरी भांजी करिश्मा, सब लोग मिलके एक बहुत अच्छा आज सेमिनार देने वाले हैं। ये लोग ब्राइड दिखाएंगे और मैं हेयर कटिंग दिखाऊंगा। तो आप सभी को, जो आए हुए हैं उनके लिए भी, और जो ये न्यूज़ देखेंगे उनके लिए भी अच्छा रहेगा। गॉड ब्लेस। नमस्कार, कहला तो अशी मनीषा भाऊसाहेब भूरकरच्या वतीनं एक ब्युटिशियनच्या संदर्भात मार्गदर्शन म्हणून एक आपण या ठिकाणी जगविख्यात ब्युटिशियन्स हरीश भाटिया यांना आमंत्रित केलेलं आहे। खरं तर पिंपरी चिंचवड शहर हे ग्लोबल शहर होत चाललेलं आहे। आय टीच्या माध्यमातून औद्योगिकीकरण तर कामगार नगरी तर पूर्वीपासूनच आहे, परंतु मला एक लक्षात आलं की करोनाच्या काळामध्ये सर्वात जर हाल झाले असतील तर या वर्गाचे झाले ब्युटिशियन्स, पाच ब्युटी पार्लरच्या सलूनच्या माध्यमातून जे कार्यरत आहेत, कारागीर कलाकौशल्य दाखवणारे जे कारागीर आहेत, यांना खूप अनंत अडचणीनं सामना करावा लागला। परंतु आता ह्या हरीश भाटिया सरांच्या माध्यमातून, कारण त्यांचं नाव ऐकून हे सर्वजण या ठिकाणी जमा झालेले आहेत, आणि ह्यामध्ये नाविन्यपूर्ण काय देता येईल, आपल्या व्यवसायामध्ये भर कशी टाकता येईल, कारण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणतं कौशल्याची आवश्यकता असते हे आंतरराष्ट्रीय दर्जाचाच माणूस सांगू शकतो। आणि म्हणून मी हरीश भाटिया यांना या ठिकाणी बोलवलं, आणि त्यांच्या माध्यमातून ह्या भगिनींसाठी आपल्याला रोजगार निर्मितीचे काय नवीन पावलं टाकता येतील, त्यांना काय नाविन्यपूर्ण अजून करता येईल। आणि पुणे शहरामध्ये असोसिएशन आहे, पण ब्युटी पार्लरचं किंवा ब्युटिशियनचं ह्या शहरामध्ये असोसिएशन नाही आहे। यांच्या समस्याला वाचा फोडणारा देखील वाली कोण नाही आहे। त्या माध्यमातून जवळजवळ आता 500 ब्युटिशियनची ब्युटी पार्लरची नोंदणी झालेली आहे। निश्चित भविष्यामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये कोणत्याही वाटचालीमध्ये कोणतेही अडचण आली तर हा भाऊ त्यांच्याबरोबर निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहील। त्या माध्यमातून हे सेमिनार अत्यंत महत्त्वाचं आहे।